पबवरील कारवाईचा धडका आता पुण्यात सुद्धा पाहायला मिळतोय. त्यामुळे पब चालक आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पुण्यातील पब चालकांचं आंदोलन सध्या सुरू आहे. पबवरील कारवाई थांबवण्याची मागणी या पब धारकांकडून केली जाते. पुण्यात हे सध्या आंदोलन सुरू आहे. पब धारकांचं हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजत आहे. पबवरील कारवाई थांबवण्याची मागणी हे पब चालक करत आहेत. बहादूर मिल वर एक आंदोलन झालं, ज्यामध्ये जे पब मध्ये काम करणारे कामगार असतील किंवा पबचे मालक असतील यांनी मिळून एक आंदोलन केलं. साधारण 2500 पेक्षाही जास्त या ठिकाणी त्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि अनेक जण यातले शिकून या ठिकाणी कामाला आलेले आहेत. असं असतानाही आज अचानकपणे 32 पबवर कारवाई झाली आणि अजून 18 पबवर कारवाई होणार आहे. एकंदरीत बघितलं तर हे सर्वजण आता रिकामे होणार आहेत आणि यांच्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जमलेले अनेक जण जे आहेत त्यांचं म्हणणं काय काय सांगाल तुम्ही? आमचं म्हणणं जर आमचं क्लब वगैरे बंद झालं, ड्युटी बंद झाली तर आम्ही इथे येऊन बसणार. आमची मुलं वगैरे सरकारने सांभाळावी, मुलांचं शिक्षण करावं, दवापाणी जे काय आहे ते करावं, घराचं भाडं भरावं, एवढीच आमची मागणी आहे. पण एकंदर असे सगळेजण तर शिकून आलेले काही जण या ठिकाणी? नाही सर, आम्ही आमची परिस्थिती सांगतोय. आम्हाला कोणी सांगितलं नाही. जी परिस्थिती आहे आमची ती आम्ही परिस्थिती सांगतोय. कारण आम्हाला जर ह्या कामासाठी तर आमचं जीवन आहे, मुलांचं शिक्षण. आता पुढच्या महिन्यापासून मुलांचं शिक्षण चालू होईल. मुलांची शाळेची फी कशाने भरायची? कामधंदे बंद झाले तर आम्ही फी कशाने भरणार? घर भाडं कशाने भरणार? मुलांना खाणं पाणी कशाने घालणार? कारण आमचं पोटावरती ह्या कामावर एका छोट्याशा अपघातामुळे एवढी मोठी कारवाई ज्यांचं झालंय त्यांना तुम्ही शिक्षा द्या. जो कोण आहे तो पैशेवाला आहे म्हणून तुम्ही सगळं करताय, पण बाकीच्या गरिबांनी काय करायचं? सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे.